हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही संशयितांचा पोलिसांनी एन्काउंटर केला. या घटनेबद्दल कोल्हापुरातील अनेक तालीम संघटना तसेच संस्थांकडून अभिनंदन करण्यात आलं. राजारामपुरीत संयुक्त राजारामपुरी तालीम मंडळाच्या वतीने पोलिसांचं अभिनंदन करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणातील प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढावे अशी मागणी महिलांनी केली. तसंच हैदराबाद पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा संकल्प देखील कोल्हापुरांनी यावेळी व्यक्त केला. दिवसापूर्वी जी दुर्घटना घडली या देशामध्ये, हैदराबादमध्ये रात्रीच्या वेळेला एका मुलीवर वाईट पद्धतीनं अमानुष पद्धतीनं अत्याचार करून तिचा खून झाला आणि त्या चार नानामादामांना फाशीची शिक्षा द्यावी अशी भारतभरातून प्रचंड प्रमाणामध्ये महिला वर्गाची मागणी होती. काल रात्री पहाटेचं या चार आरोपींना घटनास्थळी फिरवत असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना गोळ्या घालून मारलं. शिवाजी महाराजांचा रोकटोक कायदा तेलंगणा पोलिसांनी वापरला. काही जणांचं म्हणणं आहे की या देशामधलं कायद्याचं राज्य या निमित्तानं संपेल, पण मित्रो अशा पद्धतीची दहशत ही पोलिसांची असलीच पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणेन की जर पोलिसांनी एन्काउंटर केला असेल तर त्या पोलिसांना आपण 100 वेळा सलाम केला पाहिजे आणि त्या पोलिसांनी मुद्दा म्हणून त्यांना मारलं असेल तर त्यांना आपण 1000 वेळा सलाम केला पाहिजे. या ठिकाणी ते माझ्या भगिनीला श्रद्धांजली वाहूया आणि 2 मिनिट आपण स्तब्ध आपण